नमस्कार, मी विलास बडे। या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी दिल्लीतून आहे। दिल्लीतल्या राजघाटावर काँग्रेसनं आंदोलन पुकारलेलं आहे। CAA NRC विरोधात दिल्लीत काँग्रेसनं हे आंदोलन पुकारलं आहे। या आंदोलनामध्ये काँग्रेसचे नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी हे आधीच पोहोचलेले आहेत। माजी पंतप्रधान मनमोहन सिंग काही वेळापूर्वीच इथं पोहोचले आणि आता काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यासुद्धा तिथं पोहोचलेल्या आहेत। काँग्रेस CAA आणि NRC या दोन्ही गोष्टींना प्रचंड विरोध करत आहे। जो कायदा आता आलेला आहे, राष्ट्रीय नागरिकत्व सुधारणा कायदा, त्या कायद्याला काँग्रेसचा विरोध आहे। लोकसभा आणि राज्यसभेत सुद्धा काँग्रेसनं याबद्दल आपली जी विरोधाची भूमिका आहे ती सातत्यानं मांडलेली आहे आणि आता काँग्रेस पुन्हा एकदा रस्त्यावर उतरलेला। प्रशांत लीला रामदास आपले दिल्लीचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। प्रशांत, महत्वाचं म्हणजे जर बघितलं राजघाटावरती काँग्रेसचे सर्व नेते एकवटलेले आहे। राहुल गांधी आहे, प्रियंका गांधी आहे, सोनिया गांधी आहे। महत्वाचं म्हणजे नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधामध्ये सर्वजण एकवटलेले आहे। सोबतच ज्या पद्धतीने नागरिकत्व सुधारणा कायद्याचा देशभरात विरोध होत आहे, त्याच धर्तीवरती आज सत्याग्रह करण्याकरता काँग्रेसचे नेते राजघाटावर एकत्र आहे। राजघाट म्हणजे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे समाधी स्थळ आहे आणि इथे अनेकदा आंदोलन होतं, पण आज हे आंदोलनाचं वैशिष्ट्य म्हणजे काँग्रेसने सत्याग्रहाच्या माध्यमातून याचा विरोध करण्याचा निर्णय घेतला। यापूर्वी देखील इंडिया गेटच्या परिसरामध्ये प्रियंका गांधींनी 2 तास सांकेतिक धरणं दिलं होतं, त्यानंतर एक मोठं आजचं आंदोलन आहे। या आंदोलनामध्ये काँग्रेसचे अनेक नेते, महत्वाचे नेते सहभागी झालेले आहेत। स्टुडिओ प्रशांत, काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हल्ला केला थेट काँग्रेसवर की देशात जो हिंसाचार सध्या सुरू आहे तो हिंसाचार काँग्रेसमुळे आहे, काँग्रेसला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलेलं होतं, त्याला उत्तर म्हणून आता सत्याग्रहाचं हे आंदोलन काँग्रेस करत आहे असं मानायचं बरोबर? ज्या पद्धतीने हे काल ज्या पद्धतीने आंदोलन झालेलं आहे त्या आंदोलनाचा विरोध करण्याकरता कुठे या पद्धतीने सगळेजण इथे एकपटलेले आहे आणि या आंदोलनाच्या माध्यमातून सरकार प्रयत्न करते, खास करून ज्या पद्धतीने हे आंदोलन आहे या आंदोलनाला डिवेन्स करण्याचा प्रयत्न काल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला होता, त्यानंतर आज ज्या पद्धतीने हे आंदोलन सुरू आहे आणि आंदोलन सत्याग्रहाच्या माध्यमातून जोरदार विरोध सुरू झालेला आहे आणि यापूर्वी देखील काँग्रेसने निर्णय घेतला आणि देशभरात याच्या संदर्भात आंदोलन करण्यात येणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ज्या पद्धतीने काल दिवसलं होतं आणि ज्या पद्धतीने या संदर्भात ज्या पद्धतीने आरोप केले होते की यामध्ये कुठेतरी फसवणूक करण्याचा प्रयत्न होतो, या सगळ्या पार्श्वभूमीवरती हे अत्यंत महत्वाचं आहे की ज्या पद्धतीने या आंदोलनासाठी सत्याग्रहासाठी सगळे लोक उतरले आहे, एक प्रकारे नाविन्यपूर्ण आंदोलन करण्याचा चंग काँग्रेसने बांधलेला आहे। या पुढची काँग्रेसची भूमिका नेमकी कशी असणार आहे? काँग्रेस कशा पद्धतीनं या CAA आणि NRC विरोध करणार आहे देशभर? देशभरात हे आंदोलन करण्यात येणार आहे। महत्वाचं म्हणजे खास करून जर बघितलं आपण ज्या पद्धतीनं हे आंदोलन सुरू आहे, आंदोलनाच्या माध्यमातून कुठेतरी एक प्रकारे जबाब मिळावा, ज्या पद्धतीनं अल्पसंख्येक समाजावरती अन्याय होण्याचं ज्या संदर्भात बोललं जात आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर जर बघितलं आपण तर संविधानाचा अपमान होतोय, या सगळ्या घडामोडींचा विरोधामध्ये हे सगळे लोक एकवटलेले आहे आणि त्यासाठीच या पद्धतीनं या प्रकारचं आंदोलन सुद्धा सुरू झालेलं आहे। धन्यवाद प्रशांत, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तेव्हा दिल्लीमध्ये CAA आणि NRC विरोधात काँग्रेसनं आता अनोख्या पद्धतीनं आंदोलन सुरू केलेलं आहे। सत्याग्रह आंदोलन त्यांनी सुरू केलेलं आहे। देशभरात CAA विरोधातल्या आंदोलनाला हिंसेचं गालबोट लागलं, अनेक ठिकाणी हिंसा उसळून आली आणि विशेषतः उत्तर प्रदेशमध्ये अनेक जणांचे जीव सुद्धा गेले। या सगळ्या पार्श्वभूमीवर काँग्रेसनं आता सत्याग्रह आंदोलन करत आपला आवाज जो आहे तो उठवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि स्वाभाविकपणे सरकारवर दबाव आणण्याचा आणि CAA संदर्भात सरकारनं माघार घ्यावी ही काँग्रेसची जी भूमिका आहे त्यात त्यांना किती यश येतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। पण तुर्तास तरी काँग्रेस आक्रमकपणे पण शांततेच्या मार्गानं CAA विरोध करताना दिसते। राजघाटवर काँग्रेसच्या सर्व दिग्गज नेत्यांचं हे आंदोलन सुरू आहे। यात काँग्रेसच्या अध्यक्षा, हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी, राहुल गांधी यांच्यासोबत देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग हे सुद्धा आंदोलनात सहभागी झालेले आहेत आणि सातत्यानं काँग्रेसची भूमिका मांडते की CAA हा जो कायदा आहे तो कायदा भेदभाव करणारा आहे, या देशातल्या संविधानाच्या विरोधी हा कायदा आहे, त्यामुळे हा कायदा रद्द करण्यात यावा ही त्यांची मागणी आहे।
पण याबद्दल आता सरकार नेमकी काय भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं आहे, आणि काँग्रेसची पुढची वाटचाल कशी असेल तेही पाहणं महत्त्वाचं असेल, औत्सुक्याचं असेल. यानंतर वळूयात इतर काही महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची आज एक महत्त्वाची बैठक होतीय. खरं तर या बैठकीत जो अंतिम तोडगा आहे मंत्रिमंडळ विस्ताराच्या संदर्भातला, तो तोडगा निघतो का हे पाहणं महत्त्वाचं आहे. अनेक आमदार मंत्रिपदासाठी आतुर आहेत, उत्सुक आहेत, आणि सरकार स्थापन होऊन आता महिन्यापेक्षा जास्त कालावधी उलटलेला असताना ठाकरे सरकारचा जो मंत्रिमंडळ विस्तार आहे तो नेमका कधी होणार याची उत्सुकता आहे. अनेक आमदार वेटिंगवर आहेत आणि या आमदारांना लवकरात लवकर मंत्रिपदाची शपथ घेण्याची आस लागलेली आहे. प्रफुल्ल साळुंखे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. प्रफुल्ल, मुहूर्त कधीचा आहे मंत्रिमंडळ विस्ताराचा आणि कुणाची वर्णी लागणार आहे मंत्रिमंडळात, काही माहिती मिळतीये का? विलास, आता शरद पवार यांची एक पत्रकार परिषद झाली, त्यांना या ठिकाणी विचारण्यात आलं की तुम्ही आज उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे का, कारण मंत्रिमंडळाच्या संदर्भात चर्चा जेव्हा पवार यांच्यासोबत केली त्यावेळी ते म्हणाले की मंत्रिमंडळ विस्ताराचा अधिकार जो आहे तो शरद तो उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून त्यांचा आहे आणि त्यांनी जेव्हा ही आम्हाला निमंत्रण दिलं त्यावेळी आम्ही त्यांच्याकडे जाणार आहोत. पण आता नंतर त्यांना पत्रकार परिषदेनंतर आज ही भेट होण्याची शक्यता आहे का, त्यांनी स्पष्ट केलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची भेट जी आहे ती आज संध्याकाळी या ठिकाणी होईल आणि कदाचित सह्याद्री अतिथीगृहावर ही भेट होण्याची शक्यता आहे. कारण मंत्रिमंडळ विस्तारासाठी आमची यादी तयार असल्याचं पवारांनी देखील सूचक वक्तव्य या ठिकाणी केलंय. कारण आम्हाला दिल्लीला जावं लागत नाही त्यामुळे. प्रफुल्ल, मी तुम्हाला थांबवतोय. सोनिया गांधी बोलत आहेत दिल्लीमध्ये, आपण थेट जातोय. And to secure to all its citizens justice, social, economic and political, liberty of thought, expression, belief, faith and worship, equality of status and of opportunity, and to promote among them all fraternity, assuring the dignity of the individual and the unity and integrity of the nation. साथियों, अब हमारे बीच में हमारे फॉर्मर प्राइम मिनिस्टर डॉक्टर मनमोहन सिंह जी आएंगे और वो भी आपके बीच में कॉन्स्टिट्यूशन प्रीएम्बल पढ़ेंगे. धन्यवाद. The Constitution of India preamble. We, the people of India, having solemnly resolved to constitute India into a sovereign, socialist, secular, democratic republic, and to secure to all its citizens justice, social, economic and political, liberty of thought, expression, belief, faith and worship, equality of status and of opportunity, and to promote among them all fraternity, assuring the dignity of the individual and the unity and integrity of the nation. साथियों, राहुल, अब हमारे बीच में कांग्रेस के फॉर्मर अध्यक्ष श्री राहुल गांधी जी बीच में आएंगे और वो भी आप लोगों के बीच में कॉन्स्टिट्यूशन में प्रेम्बल पढ़ेंगे, जिनका बहुत बड़ा योगदान है आज की डेट में हमारा संविधान बचाने में.
Constitution of India 1950, we, the people of India, having solemnly resolved to constitute India into a sovereign, socialist, secular, democratic republic, and to secure to all its citizens justice, social, economic, and political, liberty of thought, expression, belief, faith, and worship, equality of status and of opportunity, and to promote among them all fraternity, assuring the dignity of the individual and the unity and integrity of the nation. In our Constituent Assembly this 26th day of November 1949, do hereby adopt, enact, and give to ourselves this Constitution. धन्यवाद साथियों. अब हम लोग आग्रह करेंगे अपनी भजन वाली टीम से, और आप लोग कृपया शांति बनाए रखें. अभी हम लोगों के बीच में भजन गाया जाएगा और हम सभी शांतिपूर्वक से सुनेंगे. धन्यवाद. साथियों कृपया शांति बनाए रखें और कृपया बैठिए, कि आप लोगों से विनती की जा रही है. आपको हेलो 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 ये बंद है माइक ही बंद है.